विरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई पत्नी हे एक नातं स्वीकारताना त्याचबरोबर माझ्या वाट्याला आई सासू आणि आजी ही नाती आली आणि मी ती स्वीकारली. आणि मग घराला घरपण आणणाऱ्या दाराबाहेरच्या रांगोळीचं महत्व मला कळलं. माझ्या दृष्टीने या घरातली नाती त्या रांगोळीसारखी आहेत. म्हणजे सगळे रंग वेगवेगळे पण तरीही एकमेकांशिवाय अपूर्ण. जोपर्यंत सगळे रंग एकमेकांच्या बाजूला येत नाहीत तोपर्यंत त्याला सुरेख म्हणता येत नाही. अहो झोपायला येत आहे ना अभिलाषा. तुला सांगू आज ना मला एकदम अस हलकं हलकं झाल्यासारखं वाटत. म्हणजे खूप वर्षांपासून असलेलं मनावरचं ओझ एकदम अस हलकं झाल्यासारखं वाटत. काय गंमत असते ना म्हणजे आज इतक्या वर्षांनंतर मला मनातून आतून कुठून तरी अस आई म्हणून हाक मारावीशी वाटली. आणि मी गायत्रीजींना आई ठीक आहे ना. नाही म्हणजे अहो हे होणारच होत कधी ना कधी. त्यांनाही बरं वाटलं असेल ना. आता म्हणजे इतक्या खुश झाले की सिद्धी आहे ना आपली ती वाट बघतीये तुमची. तुम्ही गोष्ट सांगणार होता ना झोपायची थांबली. येत आहे ना. पण तुला एक गोष्ट सांगतो. मनातनं सारखा आता एकच विचार येतो. एकदा का विघ्नेश आणि ऋषी या दोघांनी त्यांना आई म्हणून हाक मारली ना की मोठा भाऊ म्हणून माझं एक खूप मोठ कर्तव्य पूर्ण होईल. मी वाट पाहिन त्या दिवसाची. चलतेस ना. हो शब्दाने आई म्हणालात ते ठीक आहे पण तुमची ही प्रेमाची नाळ वेळीच नाही तोडली ना तर नावाची अभिलाषा नाही. गुड मॉर्निंग मीरा. गुड मॉर्निंग मीरा. मला आता पटकन सांग सरप्राईज काय. हे बघ मी तुला रात्रभर विचारत होतो तुम्हाला टाळत आलीस. आता सकाळ झालीये मला प्लीज पटकन सांग सरप्राईज काय आहे. एवढी कसली घाई आहे. अरे घाई काय म्हणजे काय मीरा. तू ह्याच्या आधी काय करायचीस की सरप्राईज आहे असं म्हणून सुद्धा पटकन सांगून टाकायचीस. मीरा तू यावेळेला मला खूप टांगणीला लावलायस. सरप्राईज एवढं मोठं म्हटल्यावर थोडा धीर धरावाच लागेल. अरे पण किती वाट पाहायची ते तरी सांग. आग्रह करू नकोस मी तुला सांगणार नाही. मीरा मला चहा मिळेल. पटकन गरम करून देते. हा बाबा आणि विघ्नेश घरी नाही तर घरात कसा रिकामेपणा जाणवतो नाही का. काय ऋषी तुला काय वाटत रे. हो अरे म्हणजे मला तर ना सकाळी भास झाला की आबा घरी आले. आणि बरं तुझं काही बोलणं झालं का त्या दोघांशी. नाही आता ते कामात असतील म्हणून मी काही फोन नाही केला त्यांना. नाही मी विघ्नेश दादाला फोन ट्राय केला होता पण नॉट रिचेबल होता. तेच तर आहे ना काही कळत नाहीये. धन्यवाद. मीराच्या हातचा चहा घ्यायचा पहिला मान आबांचा. आज मीरा तुला सुद्धा चुकल्यासारखं वाटत असेल नाही. ऋषा तुला आठवत आहे काय रे. एकदा विघ्नेशची आणि तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवून आबा कामासाठी बाहेर निघून गेले होते.
त्या दिवशी खूप जोरात पाऊस सुरू होता आणि खूप जोरदार वारही वाहत होता. म्हणजे अरे मला चांगलंच आठवतंय, विजांचा कडकडाट ऐकून मी एवढा घाबरलो होतो की तुला सोडायलाच तयार नव्हतो. आणि विघ्नेश दादाची अवस्था काही वेगळी नव्हती. हो, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आबांचा कुठेच पत्ता नव्हता. बरं मीरा, तुला माहितीये त्यावेळेस तर मोबाईल वगैरे पण नव्हते, त्यामुळे आबा नेमके कुठे अडकले आहेत हे कळायला काही मार्गच नव्हता. आबा घरी नसणं म्हणजे काय असतं ना ते त्या दिवशी पहिल्यांदा आम्हाला कळलं. तुम्हा दोघांची अवस्था बघून मीही घाबरून गेलो होतो. काय करावं ना काहीच कळत नव्हतं. खरं सांगायचं तर तुम्हा दोघांसोबत मला आबांची सुद्धा काळजी वाटायला लागली होती. मग पुढे काय झालं? त्यावेळी ना मीरा, मला आबांनी एकदा बोललेलं वाक्य आठवलं. ते एकदा सहज बोलता बोलता म्हणाले होते की जेव्हा बाहेरचं वादळ शांत होत नाही असं वाटतं ना, तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या मनातलं वादळ शांत करायचं. ते एकदा शांत झालं ना की मग बाहेरच्या वादळाची भीती वाटणं बंद होत. ते शब्द आठवले आणि सगळ्यात आधी मी शांत झालो, कारण आपण तिघांनी सुखरूप असणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आबांसाठी त्यावेळेस. त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे तुला आणि विघ्नेशला त्या रात्रभर सांभाळल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मला तुमचा दादा झाल्यासारखं वाटलं. आता फार वेळ वाट नाही पाहायला लागणार आबांची. कुठल्याही क्षणी पुसतील. आले. कसा झाला प्रवास? छान, उत्तम. या, थकला असाल ना? बसाला. अरे झालंय का तुझं हाश हुश करून सगळं? सांगणार आहेस का काय झालं, कुठे गेला होतात, किती दिवस तुम्ही असे बाहेर होतात? मी सांगतो काय की खर तर मला गायत्रीने सांगितलं होतं की हे कोणाला सांगू नको, पण आता तिचाच आग्रह आहे म्हणून मला हे तुम्हाला सांगणं भाग पडत. अरे खर तर ऑफिसचं काम झाल्यानंतर मी घरीच यायला निघालो होतो, पण वाटेमध्ये याच्या मित्राचा फोन आला. त्याची ती कुठली संस्था आहे का ट्रस्ट आहे, त्याचा कसला तरी कार्यक्रम होता, मग तिकडे जायचं ठरलं. हो, पण कसली संस्था? संस्था नाहीये दादा, ट्रस्ट आहे. ट्रस्ट सोशल ऍक्टिव्हिटी करण्याकरताना हा ट्रस्ट त्यांनी स्थापन केला. अरे सिग्नलवर गरीब अनाथ मुलं असतात ना, त्यांच्या भविष्याची चिंता करायसाठी ही संस्था कार्यरत आहे. पण त्यांच्या संस्थेचं कार्य बघितल्यानंतर मला मनोमन असं वाटलं की अशा संस्था आणि त्यांचं कार्य ह्याची आज समाजाला गरज आहे. आपण रस्त्याच्या कडेला अनेक निराधार अनाथ मुलं बघतो, सिग्नलपाशी आपली गाडी थांबते आणि मग लगेच त्यांचा हात पुढे होतो भीक मागण्यासाठी.
त्याच वेळेला माझ्या गाडीत माझ्या शेजारी माझी नातवंड अत्यंत सुरक्षित बसलेली असतात. त्या लहान मुलांच्या डोळ्यामध्ये मला लाचारीपेक्षा लहानपणीच मोठं झाल्याचा भाव दिसतो. याला परिस्थितीमुळे आलेला शहाणपणा म्हणायचा की गुन्हेगारीच्या मार्गावरती वळण्यासाठी आलेला निर्ढावलेपणा म्हणायचा मला कळत नाही. मला असं नेहमी वाटायचं की या भीक मागण्यासाठी पुढे आलेल्या हातावरती आपण एखादं नाणं ठेवण्याच्या ऐवजी जर आपण आपला हात ठेवला विश्वासानं तर निदान त्यांच्यातल्या काही लोकांना तरी मी चांगल्या मार्गावरती नेऊ शकेन. पण हे कसं करायचं हे मात्र मला समजत नव्हतं. विघ्नेशच्या मित्राचा फोन आला आणि मला मार्ग सापडला. आता यापुढे जर माझ्या गाडीच्या खिडकीमध्ये एखादा लहानगा हात आला भीक मागण्यासाठी तर मी त्या हातावरती नाणं ठेवण्याऐवजी माझा हात ठेवेन विश्वासानं. परत तुम्ही बसा बोलत, मी चहा घेऊन येते. आई माझा झालाय हा चहा, मला नको. बर तू आता गायत्रीला काय म्हणालास? आबा जे आधीच म्हणायला हवं होतं तेच म्हणालो. गुड गुड छान. नाही जर तू आता गायत्रीला आई म्हणायला सुरुवात करणार असशील तर मग ऋषी आणि विघ्नेशनही करायला हरकत नाही. काय घरचा चहा? दोन कप पिणार आहे मी आबा. जरूर जरूर. नाही चहा पीस रे, पण खर तर आज एवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी मिळून पार्टी करायला पाहिजे. नाही खरच आता सगळं माझ्या मनासारखं घडतंय. मेथी तर झाली निवडून, तर जरा कांदे चिरायला घ्या मीरा तिकडनं. मीरा, ए मीरा, काय काय कुठे? काय काय नाही. कसल्या टेन्शन मध्ये आहेस? टेन्शन कसलंच टेन्शन नाही. तू कितीही खोटं बोलत असलीस तरी तू टेन्शन मध्ये आहेस आणि कुठल्या टेन्शन मध्ये आहेस हे मला चांगलं माहित. आपल्या घरातला हा दागिन्यांचा प्रकार आबांना कळला तर त्यांना काय वाटेल ह्याचाच विचार करतेस ना? ते टेन्शन तर आहेच, पण आबांना असं वाटतंय की घरात सगळं व्यवस्थित चाललंय. खरी परिस्थिती तुम्हाला माहितीच, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अजून मिळायची बाकी आहेत. मीरा, आपण जगत असताना असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात ज्याची आपल्याला कधीच उत्तर मिळत नाहीत. तेव्हा आपण वस्तुस्थितीचा विचार करायचा असतो. आणि आबांना जर असं वाटत असेल की इथे सगळं काही ठीक आहे तर त्यांच्यासाठी आपल्यालाही तसंच वागावं लागेल ना? तुम्ही हे जे वागताय ते मला अजिबात पटलेलं नाही. काय चाललंय? ते तयारी. भेंडीची भाजी? हो. मेथी पण आहे. अरे आजचा दिवस काय? आज काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे, सगळ्यांच्या लक्षात राहील असं. विचार करा विचार करा, मी सुद्धा विचार करतोय जरा.
आबा तुम्हीच सुचवा ना, तुम्हाला काय खायची इच्छा आहे ते आम्ही बनवतो. हा म्हणजे तुमच्या आवडीचं सांगा ना काहीतरी, मग ते करूया. नाही नाही नाही, माझा विचार झालाय. काय की रोज तुम्ही आमच्यासाठी जेवण बनवता, तर आजचा दिवस स्पेशल असल्यामुळे आज तुम्ही स्वयंपाकघरात यायचं नाही, सगळं जेवण आम्ही बनवणार. कमॉन काय तुम्ही काहीतरी बोलू नका. आम्ही लवकर जेवण लवकर आणि उशिराचा प्रश्न नाही, आम्ही करणार आहोत. आम्ही करणार आहोत. जमणार आहे का ते तुम्ही? विघ्नेश तुम्ही चाललंय का? अगं नाही ग, नाही ऋषी लवकर आहे. मला काय काय मला तर काही कळतच नाही काय चाललंय. नाही नाही, मी असा विचार करत होतो की आज जरा स्पेशल दिवस आहे तर काहीतरी स्पेशल करूया, म्हणून मी ह्या मायकांना म्हटलं की तुम्ही जरा किचनच्या बाहेर जा आणि आज स्वयंपाक आम्ही करणार आहोत. अच्छा, क्या बात है अबा, क्या बात है, वाह. आम्ही म्हणजे आपण चौघे. हो का? आलोच मी. बर मी. अरे अरे काय आहे, अरे काय चाललंय काय तुमचं? आबा हो मी मोबाईल विसर. अरे माझी मुलं आहेत ना तुम्ही? हो. हातपाय का काढता? चला कमॉन फाईट, कमॉन 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 कमॉन. येस येस. लढा लढा, मला काही जमत नाही ह्याच्यातलं. अरे असं कसं होईल, तू तू आणि तू काय घाबरतोस? मी आहे ना तुझ्या बाजूला, तू माझा हात सोडू नको. ये कमॉन, ये सांगा काय काय करायचं. आतमध्ये तू एक काम, ती भांडी विसरली, तिथे गॅसवरती ठेवायची, कळलं? मी बघतो. अगं कसं तरी काय त्याच्यामध्ये? अगं रोज तुम्ही स्वयंपाक करता, आम्ही सगळेजण आधी बसतो आणि जेवतो. आज मी असं ठरवलंय, आज सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि जेवायचं. चला चला छान आहे, पण खरंच काय तुम्ही ना काय रे? अरे बाप रे, वाह वाह. या मेथीची भाजी केली हो? म्हणजे अगं प्रथमेशला खूप आवडते ही अशी भाजी. म्हणजे प्रथमेशला ही पीठ पेरून केलेली मेथीची भाजी, त्याच्यानंतर विघ्नेशला भजी आणि ह्याला पालक पनीर. त्यामुळे ह्या तीन गोष्टी मला फार छान करता येतात आणि ह्या तीन केल्यात मी आज. वा तुला माहितीये का, हा प्रथमेश लहान होता ना तेव्हा शांती आठवड्यातून 2-3 वेळा ही असली भाजी करायची मेथीची पीठ पेरून आणि प्रथमेशला भरवायची. Oh,